नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रीमध्ये स्वामींच्या या मंत्राचा जप म्हणजे अखंड जप अखंड नामस्मरण जो भक्त करेल त्याला साक्षात स्वामी समर्थ महाराज दर्शन देतील त्याच्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील मित्रांनो स्वामी समर्थांवर तुमचा विश्वास असेल तर नवरात्रमध्ये स्वामींची ही खास सेवा ही चमत्कारी सेवा ही सोपी सेवा तुम्ही नक्की करा तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी पूर्ण करतील मित्रांनो नवरात्रीमध्ये तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे स्वामी सेवेमध्ये हा मंत्र दिला जातो स्वामींच्या मठात स्वामींच्या केंद्रात हा मंत्र सांगितला जातो हा खूप सोपा पण चमत्कारी मंत्र आहे मित्रांनो स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे सगळे दुःख हरले जातील तुमचे संकट अडचणी दूर होतीलच पण तुम्ही पूर्ण विश्वासाने मनोभावाने स्वामींच्या नामाचे स्मरण करा तुम्हाला जे हवं ते सगळं काही स्वामी तुम्हाला देतील तर मित्रांनो हा मंत्र तुम्ही एक माळ करू शकता किंवा अकरा माळी करू शकता अकरा माळी किंवा एक माळ तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे आपल्या शक्तीनुसार आपल्या क्षमतेनुसार तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आता मित्रांनो हा मंत्र काही असा आहे ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः मित्रांनो <Five Heaven's prayer> हा मंत्र महालक्ष्मीचा मंत्र महा आहे महालक्ष्मीच्या अवतारात आपण स्वामींना बघितलेले आहे मित्रांनो स्वामी समर्थांनी सांगितलं आहे की धनाची समस्या असेल किंवा सुख समृद्धी नसेल तर लक्ष्मीचे आवाहन करायला पाहिजे लक्ष्मीची कृपा हवी असेल तर लक्ष्मीचे पूजापाठ लक्ष्मीची सेवा करायला पाहिजे मित्रांनो नवरात्र तर देवी मातेची कृपा मिळवण्यासाठी उपाय करण्यासाठी खास मानली जाते आणि ह्या नवरात्रामध्ये जर तुम्ही महालक्ष्मीचं आव्हान कराल महालक्ष्मीच्या नामजप कराल तर नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर मित्रांनो नवरात्रीमध्ये स्वामी समर्थांच्या सेवेमधला या मंत्राचा जप तुम्ही अवश्य करा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद